इचलकरंजीत पहिल्याच पावसाने अनेक ठिकाणी गटारी तुंबून कचरा रस्त्यावर. मान्सूनच्या आगमनानंतर इचलकरंजीत पहिल्याच पडलेल्या पावसाने शहरातील सारण गटारी दुधडी भरून वाहू लागल्याने सांडपाण्यासह कचरा रस्त्यावर पसरला होता. पडलेल्या पावसामुळे सगळीकडे पाणीच पाणी होऊन रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले होते. त्यामुळे आता तरी नगर परिषद प्रशासनाने आवश्यक कामे करावी अशी मागणी होत आहे. गुरुवारी झालेल्या दमदार पावसाने विविध भागातील सारण गटारी तुडुंब भरल्याने गटारीतील सांडपाण्याचा सर्व कचरा रस्त्यावरून वाहत होता. तर अनेक भागात बांधलेल्या पदपदामुळे पाण्याचा निचरा होण्यास वाटत नसल्यामुळे रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले होते. विकली मार्केट व श्रीपाद नगर परिसरात सांडपाणी व गटारीतील कचरा रस्त्यावर आल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती. तर वाहनधारकांना व नागरिकांना वाट काढताना कसरत करावी लागत होती. पावसाळ्यापूर्वी सारण गटारीच्या स्वच्छतेसह आवश्यक कामे केल्याचे सांगितले जात असले तरी पहिल्याच पावसाने मान्सूनपूर्व कामाचा पर्दापाश केला आहे. निरामय हॉस्पिटल बोहरा मार्केट परिसरात सारण गटारी आणि काळ्या उडत साचलेल्या कचऱ्यामुळे सांडपाणी व कचरा रस्त्यावरून येऊन पडलेला होता. यावेळी नगरपालिका आरोग्य विभागातील अधिकारी JCB सह दाखल झाले आणि कचरा बाजूला करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे नगर परिषद प्रशासनाने आता तरी आवश्यक कामे करून घ्यावीत अशी मागणी नागरिकांतून होत आहे. सुंदरशक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.